नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेसनमध्ये इस्टिमेटेड अँड कॉस्टिंगबद्दल माहिती पाहिली होती. त्यानंतर इस्टिमेशन का करणे आवश्यक आहे किंवा इस्टिमेटिंग करण्याचे काय फायदे आहेत याच्याबद्दलसुद्धा काय केलं होतं आपण डिस्कशन केलं होतं. आज आपण इस्टिमेशन कसं करतात त्याचे जे प्रॅक्टिकल उदाहरण आहेत ते आपण पाहूया. तर त्याच्या अगोदर थोडा एक बॅक जाऊन रिव्ह्यू घेऊया म्हणजे आपण काय काय बघितलं. इस्टिमेटिंग मीन्स टू डिटरमाइन क्वांटिटीज, म्हणजे आपल्याला एखादा प्रॉडक्ट तयार करण्यासाठी किती क्वांटिटी लागेल त्याचं काय करावं लागेल, तुम्हाला डिटर्मिनेशन किंवा क्वांटिटीज काढावं लागतील. त्यानंतर तुम्हाला ते प्रॉडक्ट किंवा तयार करण्यासाठी लागणार आहे कॉस्ट काढावं लागेल, त्याला कॉस्ट ऑफ एक्झिक्युशन म्हणतात. त्यानंतर इस्टिमेटर कीपिंग इन व्ह्यू रिक्वायरमेंट आर एड ड्युरिंग इनिशियल प्लॅनिंग. इस्टिमेटर काय करतो की जी तुम्हाला जी रिक्वायरमेंट आहे त्याच्यावर आधारित काय करतो, तुम्हाला एखादा प्रॉडक्ट बनवायचा असेल किंवा एका मशीन शॉपमध्ये एखादा जॉब बनवायचा असेल तर तो काय करतो, तुम्हाला लिस्ट ऑफ ॲटम्स आणि क्वांटिटीज, म्हणजे कोणते ॲटम किती लागणार आहे आणि किती क्वांटिटीमध्ये लागणार आहेत याचं काय करतो, तो प्लॅनिंग करतो. त्यानंतर तो करतो त्या तर तुमचे ॲटम किती लागणार, क्वांटिटी किती लागणार, त्याच्यावरून तो काय करतो त्याची कॉस्ट काढतो. कॉस्ट ही त्याच्या कॅटालॉगमध्ये असते. कॉस्ट ही आपल्याला प्राईस कॅटालॉग असतो, त्या कॅटालॉगमध्ये त्याच्यावर काय असते प्रत्येक वस्तूची काय असते किंमत असते आणि शेड्यूल ऑफ लेबर रेट्स, म्हणजे एखादा जॉब बाहेरून किंवा करायचा असेल तर वर्करचा रेट काय असेल, एक आता प्रति कामाचा तास रेट पर आवर म्हणतो त्याला आपण, ठीक आहे. तर प्राईस कॅटलॉग हे अपडेटेड पाहिजे, म्हणजे तुमची करंट चालू वर्षाची प्राईस कॅटलॉग असायला पाहिजे. तर यामध्ये स्टेप्स काय, स्टेप्स टू फॉर्म अँड इस्टिमेट. इस्टिमेट तयार करण्यासाठी तुम्हाला बेसिक स्टेप्स काय, तर फर्स्ट स्टेप आपला चॉक आउट लिस्ट ऑफ ॲटम्स, म्हणजे लिस्ट ऑफ ॲटम्सची यादी करणे. त्यानंतर त्याच्या किती क्वांटिटीज लागणार आहे त्याची टेबलनुसार टेबल फॉर्मॅटमध्ये माहिती तयार करणे. त्यानंतर कन्सल्ट रेट कॅटलॉग्स, रेट कॅटलॉगवरून काय त्याच्या किमती ठरवणं, ठीक आहे. कमीत कमी किमतीमध्ये तो ॲटम कसा बसला जाईल किंवा वेगवेगळ्या मटेरियलच्या प्रकारावरून त्याच्यावर त्यानुसार काय करावं लागेल, आपल्याला प्राईस काढावं लागेल, ठीक आहे. नंतर तो जॉब तयार करायचा असेल तर आपल्याला एक्झॅक्ट किती नंबर ऑफ वर्कर लागेल, एखादा जॉब तयार करण्यासाठी किती मॅन पॉवर लागेल किंवा किती नंबर ऑफ आवर्स त्या वर्करचे लागेल हे सुद्धा तुम्हाला काढता आलं पाहिजे त्या इस्टिमेटरला. नंतर ऍड लेबर कॉस्ट टू द इस्टिमेशन अंडर प्रिपरेशन. त्यानंतर लेबर कॉस्ट जी असेल ती तुमच्या इस्टिमेटमध्ये यावं लागेल. त्यानंतर ऍड सुपरवायझर चार्जेस अँड एक्झिक्युटर्स प्रॉफिट, म्हणजे जे अदर चार्जेस असतात, इनडायरेक्ट चार्जेस असतात, म्हणजे सुपरविजन चार्जेस आहे किंवा मालकाचा प्रॉफिट किती असायला पाहिजे ह्या गोष्टी तुम्हाला इस्टिमेट करताना माहीत असणं आवश्यक आहे किंवा ह्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे, ठीक आहे. त्याच्या अगोदरच बघितलं होतं आपण किंवा इस्टिमेशन म्हणजे काय, इफ फाइंडिंग अप्रॉक्सिमेट किंवा प्रॉबेबल कॉस्ट, फाइंडिंग अप्रॉक्सिमेट किंवा प्रोबेबल कॉस्ट. आणि कॉस्टिंग म्हणजे काय असतं, फाइंडिंग एक्झॅक्ट कॉस्ट आफ्टर मॅन्युफॅक्चर. कॉस्टिंग म्हणजे काय, फाइंडिंग एक्झॅक्ट कॉस्ट आफ्टर मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे जे रॉ मटेरियलपासून जे तुमचं प्रॉडक्ट तयार होतील शेवटचा एंड युजरला जो प्रॉडक्ट असेल त्या प्रॉडक्टची किंमत काढणे म्हणजे काय असतो, कॉस्टिंग असते. आणि इस्टिमेशन म्हणजे प्रोबेबल, इस्टिमेशन म्हणजे बिफोर मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्ट त्याची किंमत असेल आणि कॉस्टिंग म्हणजे आफ्टर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द प्रॉडक्ट, ठीक आहे. आणि इस्टिमेटर हा जॉब कोण करतो, तर तो इस्टिमेटर असतो जो की इस्टिमेशन अँड कॉस्टिंग करतो. तर बघा, इस्टिमेटर कॉस्टिंग काढण्यासाठी तुम्हाला बेसिक एलिमेंट किंवा बेसिक फॉर्म्युले काय काय लागू शकतात, तर सगळ्यात पहिले आपली हे बघा
प्राइम कॉस्ट, सगळ्यात फर्स्ट हे कोणती आपली प्राइम कॉस्ट। प्राइम कॉस्ट मध्ये काय बेसिक कॉस्ट असती, प्राइम कॉस्ट म्हणजे काय बेसिक कॉस्ट। त्याचा सूत्र एक बघा, डायरेक्ट मटेरियल कॉस्ट प्लस डायरेक्ट लेबर कॉस्ट प्लस डायरेक्ट लेबर एक्सपेन्सेस। डायरेक्ट मटेरियल कॉस्ट, डायरेक्ट लेबर कॉस्ट आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस, ठीक आहे। तर प्राइम कॉस्ट किंवा बेसिक कॉस्ट किंवा फंडामेंटल कॉस्ट तुम्ही त्याला काही पण म्हणू शकता। तर फर्स्ट हे आपला डायरेक्ट मटेरियल, फर्स्ट एलिमेंट कोणता आहे त्याच्यामध्ये मग डायरेक्ट मटेरियल कॉस्ट। तर मग उदाहरणार्थ समजा मशीन शॉपमध्ये तुम्हाला एखादा टर्निंगचा जॉब आहे, समजा की त्याचा रॉड आहे तो त्याचा डायमीटर तुम्हाला 30 mm करायचा आणि त्याची लांबी तुम्हाला किती करायची 150 mm। तर जो रॉड असेल त्या रॉडची किंमत असेल जी असेल ती डायरेक्ट मटेरियल कॉस्ट मध्ये येईल। ऍक्च्युअल प्रॉडक्ट जो तयार करण्यासाठी जो मटेरियल ऍक्च्युअल मटेरियल उपयोगात येईल, प्रत्यक्ष मटेरियल जे वापरण्यात येईल त्याला म्हणायचं डायरेक्ट मटेरियल कॉस्ट। तर काही ठिकाणी डायरेक्ट इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट पण असू शकतात। तर इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट मध्ये कोणतं येईल, समजा तुम्हाला ठीक आहे तुम्ही जॉब करताय टर्नरचा टर्निंगचा मशीन शॉप मध्ये, तर त्या ठिकाणी तुम्हाला ग्रेस लागू शकतं किंवा वेस्ट लागू शकतं, कॉटन वेस्ट कटिंग किंवा फ्लुइड लागतं, ठीक आहे। तर हे इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट म्हणजे याचा प्रत्यक्ष मटेरियल दिसण्यामध्ये त्याचा उपयोग नसतो, पण हे फक्त एलिमेंट किंवा सहाय्यक जे असतं मटेरियल ते आवश्यक असतं मटेरियल त्याला म्हणायचं इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट, ठीक आहे। मटेरियल इनडायरेक्टली यूज इन मॅन्युफॅक्चरिंग द प्रॉडक्ट, ठीक आहे। तर ग्रीस आहे, कॉटन वेस्ट आहे, तुमचं कटिंग फ्लुइड आहे, लुब्रिकंट आहेत, हे तुमचे इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट मधील। त्यानंतर डायरेक्ट लेबर कॉस्ट, डायरेक्ट लेबर कॉस्ट जो लेबर किंवा जो वर्कर किंवा जो ऑपरेटर हा काम करतो तुमचं टर्निंगचं किंवा मशीन शॉप म्हणजे प्रत्यक्ष काम करतो त्याची किंमत जो लावेल तो त्याला म्हणायचं डायरेक्ट लेबर कॉस्ट। त्यानंतर मग इनडायरेक्ट लेबर कॉस्ट असतील, जसं वॉचमन आहे, क्लर्क आहे, अकाउंटंट आहे, हे प्रत्यक्ष वस्तू तयार करण्यामध्ये काम करत नाही, पण हे त्या ठिकाणी त्या सिस्टममध्ये काय असतात अवेलेबल असतात। त्या अशा जे कॉस्ट असेल ती कॉस्ट कशामध्ये येईल इनडायरेक्ट लेबर कॉस्ट, इनडायरेक्ट लेबर कॉस्ट। त्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस पुढचा एलिमेंट आहे आपला काय डायरेक्ट एक्सपेन्सेस। जे काय एखादा जॉब केला आपण एखादं वर्कशॉप जे मशीनचं काम असेल जे आपल्या वर्कशॉपमध्ये होत नसेल आणि ते काम तुम्हाला काय करावं लागेल बाहेरून करावं घ्यावं लागत असेल तर त्या अशा कॉस्टला कोणतं म्हणायचं किंवा अशा एक्सपेन्सेसला काय म्हणायचं डायरेक्ट एक्सपेन्सेस। मग त्यामध्ये तुम्हाला वर्क जे डन आउटसाइड जे करून आणता येईल किंवा ते करण्यासाठी तुम्हाला बाहेर जावं लागेल ट्रान्सपोर्ट करावं लागेल अशी कॉस्ट म्हणजे कोणती येईल तुमची डायरेक्ट एक्सपेन्सेस। सो प्राइम कॉस्ट इक्वल टू काय असतं डायरेक्ट मटेरियल कॉस्ट, डायरेक्ट लेबर कॉस्ट आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस, ठीक आहे। तर फर्स्ट कॉस्ट पाहिले आपण प्राइम कॉस्ट, त्यानंतर फॅक्टरी कॉस्ट नेक्स्ट कॉस्ट कोणता कॉम्पोनंट आहे आपला फॅक्टरी कॉस्ट। फॅक्टरी कॉस्ट मध्ये काय येईल तुमची प्राइम कॉस्ट येईल जी फंडामेंटल कॉस्ट आलेली, त्यानंतर फॅक्टरी ओव्हरहेड्स, फॅक्टरी ओव्हरहेड्स। फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणजे कोणते खर्च की बाबा इन्व्हेस्टमेंट आहे तुमची कंपनीमध्ये, मशीन किंवा फॅक्टरीचा किराया आहे, रेंट आहे, लाईट इलेक्ट्रिसिटी बिल आहे, वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस आहे आणि जे तुमचे इनडायरेक्ट जे इनडायरेक्ट लेबर कॉस्ट होती ती कॉस्ट सुद्धा कशामध्ये येईल तुमची फॅक्टरी ओव्हरहेड्स मध्ये। इनडायरेक्ट लेबर कॉस्ट मध्ये तुमचे क्लर्कचं पेमेंट आहे, वॉचमनचा पगार आहे किंवा अकाउंटंटचा पगार आहे, सुपरवायझरचा पगार आहे, हे इनडायरेक्ट लेबर कॉस्ट मध्ये इनडायरेक्ट लेबर कॉस्ट हे कशामध्ये येईल सर्व फॅक्टरी ओव्हरहेड्स मध्ये, ठीक आहे। तर फॅक्टरी कॉस्ट इक्वल टू काय असतं प्राइम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड्स, प्राइम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड्स। तर फॅक्टरी ओव्हर मध्ये इन्व्हेस्टमेंट आली तुमची, इलेक्ट्रिसिटी बिल आलं, टॅक्सेस आलं आणि जे इनडायरेक्ट लेबरचे जे पेमेंट्स असेल किंवा सॅलरीज असेल ते सुद्धा कशामध्ये येईल तुमचं फॅक्टरी ओव्हरहेड्स, ठीक आहे। त्यानंतर पुढचा कंपोनंट आपला ऑफिस कॉस्ट।
तर ऑफिस कॉस्ट मध्ये काय तुमची वरची कॉस्ट फॅक्टरी कॉस्ट आली. ऑफिस कॉस्ट मध्ये कोणती येईल तुमचं फॅक्टरी कॉस्ट प्लस ऍडमिनिस्ट्रेशन कॉस्ट. ऍडमिनिस्ट्रेशन कॉस्ट तर याच्यामध्ये तुमचा क्लर्क अकाउंटंट मॅनेजमेंट स्टाफ यांचे सॅलरीज येऊ शकतात. कशामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन कॉस्ट मध्ये. सो ऑफिस कॉस्ट बरोबर काय म्हण फॅक्टरी कॉस्ट प्लस ऍडमिनिस्ट्रेशन कॉस्ट. त्यानंतर आपली असती टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट इक्वल टू काय मग ऑफिस कॉस्ट प्लस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस म्हणजे काय जो तुमचा फायनल प्रॉडक्ट येईल. फायनल प्रॉडक्ट तुम्हाला एंड युजरला किंवा कस्टमरला जर विकायचं असेल तर ते सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागेल त्या वस्तूची जाहिरात करावं लागेल, मार्केटिंग करावं लागेल, वेगवेगळ्या ठिकाणी ऍडव्हर्टाईज द्यावं लागेल तुम्हाला ती वेगवेगळ्या ठिकाणची काय प्रत्येक जिल्ह्यावाईज किंवा जिल्ह्यावाईज स्टेट वाईज तुम्हाला काय करावं लागेल डिस्ट्रीब्युशन एजंट नेमावं लागेल. तर ही जी कॉस्ट येईल ती तुमची कशामध्ये येईल सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन कॉस्ट मध्ये. त्यामुळे टोटल कॉस्ट इक्वल टू ऑफिस कॉस्ट प्लस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. मग तुमचा काय शेवटचा जो येईल फायनल प्रॉडक्टची किंमत येईल जी असेल ती सेलिंग कॉस्ट इक्वल टू टोटल कॉस्ट प्लस प्रॉफिट. तर मूळ मालकाला जो प्रॉफिट आवश्यकता असेल सगळं विकून त्याला जो विकून उर्वरित जी किंमत असेल ती त्याची काय असेल प्रॉफिट असेल. तर जो प्रॉफिट मूळ मालकाला सर्व खर्च वजा जाता निव्वळ नफा असेल तो असेल प्रॉफिट. सो सेलिंग कॉस्ट इक्वल टू टोटल कॉस्ट प्लस प्रॉफिट. तर अशा प्रकारे आपण आपल्या प्रॉडक्टचे कॉस्टिंग करू शकतात. तर सगळ्यात पहिले प्राइम कॉस्ट, त्यानंतर फॅक्टरी कॉस्ट, ऑफिस कॉस्ट, टोटल कॉस्ट, सेलिंग कॉस्ट हे काय तुमचे कॉस्टिंगचे सगळे कॉम्पोनंट आहेत. आणि डायरेक्ट मटेरियल कॉस्ट, लेबर कॉस्ट, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन हे सगळे काय तुमचे कॉस्टिंगचे एलिमेंट आहे. अशा प्रकारे तुम्हाला एखाद्या प्रॉडक्टची कॉस्टिंग काढायची असेल तर या ऍक्टिव्हिटी तुम्हाला करावा लागतील. ठीक आहे. तर याच्यावर आधारित आपण काय करू एक जे निमीच्या पुस्तकात उदाहरण दिलेले आहेत जे सॉल्व बी आहेत आणि जे सॉल्व न केलेले पण आहेत अशाशी आपण काय करू आता डिस्कशन करू. ठीक आहे. तर बघा रॉ मटेरियल कॉस्ट इक्वल टू साइज ऑफ रॉ मटेरियल दिलाय बघा वर. सो 90/80 चा एक रॉड आहे. ठीक आहे. 90/80 90 डायमीटर 90 आणि 80 mm काय तो लॉन्ग आहे. ठीक आहे. सॉरी 70/76 तुम्हाला बुश तयार करायचं. 70/76 काय करायचं तुम्हाला बुश करायचं. बुशची साईज दिली आउटर डायमीटर 576 इंटरनल डायमीटर 550 आणि लेंथ ऑफ बुश किती आहे 70 mm. तर बुश तयार करण्यासाठी तुम्हाला रॉ मटेरियल काय लागणार आहे एक रॉड लागणार आहे डायमीटर 590 × 80 mm लॉन्ग. ठीक आहे. यानंतर या रॉडला काय करणार आहे तुम्ही फिनिशिंग मशीनिंग करून त्याचं काय करणार आहे बुश तयार करणार आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल ह्या जो रॉ मटेरियलची कॉस्ट आहे त्याची कॉस्ट काढावं लागेल. ठीक आहे. तर साईज ऑफ रॉ मटेरियल दिले बघा 590/80 mm. 90 mm म्हणजे किती 9 cm आणि 80 mm म्हणजे किती 8 cm. तर सगळ्यात पहिले जर मटेरियलची वजन काढायचं असेल कॉस्ट काढायच्या अगोदर काय करावं लागतं तुम्हाला मार्केटमध्ये कोणतीही लोखंडाची वस्तू जर MS रॉडची घ्यायची असेल किंवा कोणतंही मटेरियल विकत घ्यायचं असेल तर ते किलोग्रॅमवर विकत घ्यावं लागतं. ठीक आहे. तर किलोग्रॅम मध्ये एखादा रॉड जॉब आहे त्याचं किलोग्रॅम मध्ये कसं कन्वर्ट करायचं बघा. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय काढावं लागेल त्या वस्तूचं किंवा त्या रॉडचं रॉ मटेरियलचं व्हॉल्यूम काढावं लागेल घनता काढावं लागेल. तर व्हॉल्यूम इक्वल टू काय
सिलिंड्रिकल रॉड असल्यामुळं पाय आर स्क्वेअर एच म्हणजे तळपायाचे क्षेत्रफळ गुणिले उंची, तर त्याचं सूत्र आहे पाय आर स्क्वेअर एच सेंटीमीटर क्यूब, सेंटीमीटरचा घन. तर पायची किंमत 22/7, हाईट किती ती तुमची सॉरी डायमीटर 4.5, रेडियस म्हणजे डायमीटर 90 mm असल्यामुळे रेडियस किती झाली 4.5 आणि हाईट किती आहे 8 cm. याचं कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं व्हॉल्यूम ऑफ रॉ मटेरियल किती 509.14 cm³, 509.14 cm³. तर ह्या रॉडचं तुम्हाला काय करायचं, वजन काढायचं. वजन काढण्यासाठी सूत्र काय, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, घनता गुणिले घनफळ, सॉरी घनफळ गुणिले घनता. कोणत्याही वस्तूचं वजन काढायचं असेल तर घनफळ गुणिले घनता. तर या रॉडची घनता दिली 7.8 g/cm³, 7.8 g/cm³. तर वेट ऑफ रॉ मटेरियलचं सूत्र दिलं व्हॉल्यूम गुणिले डेन्सिटी, 509.14 × 7.8 पर सेंटीमीटर क्यूब. सेंटीमीटर क्यूब सेंटीमीटर क्यूब कॅन्सल कॅल्क्युलेशन मध्ये कटलं तर उत्तर किती येईल 3971.13 g आहे. आपल्याला कशामध्ये किंवा कन्वर्ट करायचं त्याला किलोग्राम मध्ये, तुमचा रेट कशामध्ये आहे तुमचा किलोग्राम मध्ये, तर 3.971 kg. तर त्या एका रॉडचं जॉबसाठी एक जो रॉ मटेरियल आहे त्याचं वजन किती आहे 3.971 kg. तर याची रॉडची किंमत आहे 140 rupees per kg, 140 rupees per kg. तर प्रति के जी प्रमाणे आपण रॉ मटेरियलची कॉस्ट काढली तर एकूण केजी किलोग्राम किती आपलं वजन 3.971 × 140, 3.971 per. ठीक आहे. तर टोटल रॉ मटेरियलची कॉस्ट येईल बघा 555.94. तर ते राऊंड ऑफ मध्ये केली तर तुमची किंमत किती येईल त्या रॉडची 556 rupees. आता या रॉ मटेरियलला काय करायचंय, तुम्हाला मशीनिंग क्रिया करायची. रॉ मटेरियल तर काय करायचे, तुम्हाला वेगवेगळ्या लेद मशीनवर त्याचे काय करायचे ऑपरेशन करायचे. तर सेटिंग अँड अलाइनिंग जॉब ऑन लेद, तुम्हाला जॉब तो मशीनवर ठेवायचा आहे आणि अलाइन करायचं आहे. याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी किती लागणार आहे तुमचा 10 minutes लागणार आहे. ठीक आहे. तर रेट पर रुपीज 100 per hour. तर 10 minutes 100 rupees तासाप्रमाणे आपण 10 मिनिटासाठी किती येईल ते 16.66 rupees, 16.66 rupees. ठीक आहे. त्यानंतर सेट स्पीड आणि फीड, तुम्हाला ते जॉब तयार करण्यासाठी स्पीड आणि फीडचं कॅल्क्युलेशन केलं तर 2 मिनिटं लागणार आहे. त्या 2 मिनिटासाठी तुमचे लेबर रेट किती आहे 3.32 rupees आले. असं टोटल करून आपण वेगवेगळ्या ऑपरेशन्स आहेत, या सगळ्याच्या ऑपरेशनसाठी तुम्हाला साधारणतः टोटल 200 मिनिटं लागणार आहे तो जॉब तयार करण्यासाठी. तर 200 मिनिटासाठी त्या लेबरला किती द्यावं लागेल तुम्हाला 332.72 rupees, थोडक्यात 333 rupees. तर मशीनिंग कॉस्टची किंमत किती आली बघा, 200 मिनिटं लागले आपल्याला तर ते 333 rupees मशीनिंग कॉस्ट गेले आपले. तर टोटल कॉस्ट इक्वल टू काय झाली मग आपली, रॉ मटेरियल कॉस्ट प्लस मशीनिंग कॉस्ट, 556 + 333. तर टोटल एस्टिमेटेड कॉस्ट किती आली आपली 889. तर जो बूस्ट तयार करायचा असेल तर आपल्याला 889 rupees खर्च येईल. ठीक आहे. तर हे आपलं बूस्टचं आपण काय पाहिलं, आपण एस्टिमेशन बघितलं. ठीक आहे. हे तुम्हाला ऑलरेडी नेहमीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. नंतर व्हॉट इज द टोटल एस्टिमेशन कॉस्ट ऑफ MS रॉड डायमीटर 50 mm अँड लेंथ 500 mm. रॉड आहे डायमीटर तिथे MS रॉड आहे 50 mm आणि लेंथ किती आहे 500 mm. कॉस्ट ऑफ द मटेरियल पर के जी किती 80 rupees per kg आहे आणि डेन्सिटी MS रॉड किती 7.8 g/cm³. साधारणतः MS रॉडची डेन्सिटी 7.8 g/cm³ असतं.
लेट टाइम टेकन टू कंप्लीट द कंपोनेंट इज 1 hour 30 minutes, म्हणजे तो जॉब पूर्ण करण्यासाठी 1 hour 30 minutes लागतात, आणि लेट चार्ज इज ₹80 per hour, तर 80 rupees प्रति तास आहे तुम्हाला जॉब करण्यासाठी, 80 rupees per hour. ठीक आहे, तर तुम्हाला सगळ्यात पहिले रॉ मटेरियलची कॉस्ट काढायची. रॉ मटेरियलच्या कॉस्ट काढण्यासाठी तुम्हाला त्या रॉडचं वजन काढावं लागेल, वजन काढण्यासाठी त्याचं व्हॉल्यूम काढावं लागेल. तर सगळ्यात पहिले आपण बेसिक गोष्टी काय काय दिल्या बघू. एमएस रॉड डायमीटर 50 mm, ठीक आहे, 50 mm सेंटीमीटर मध्ये केलं 5 cm. सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट कशासाठी करतो आपण, कारण आपल्याला जे घनता दिलेली बा ती कशी सेंटीमीटर पर सेंटीमीटर क्यूब मध्ये, त्यामुळे आपण मिलीमीटरचं काय करतोय सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन करतोय. सो डायमीटर 50, तर रेडियस 2.5 cm, लांबी किती 500 mm, तर सेंटीमीटर मध्ये किती झाले 50 cm. आता याचं व्हॉल्यूम काढायचं, तर पाय आर स्क्वेअर इंटू एच, कारण हा रॉड आहे, एमएस रॉड खाली गोल आहे, तर तळाचं क्षेत्रफळ पाय सर्कल असेल, तर पाय आर स्क्वेअर इंटू हाईट एच. ठीक आहे, तर 22/7 × 2.5 × 2.5 × हाईट 50 mm, तर व्हॉल्यूम ऑफ रॉड किती आली आपली 981.875875 cm³. घनफळ काढला आपण, आता काय करायचंय तुम्हाला वजन काढता येईल, तर वजन बरोबर घनफळ गुणिले घनता, वजन बरोबर काय सूत्र असतं, घनफळ गुणिले घनता, वेट इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, व्हॉल्यूम गुणिले डेन्सिटी. तर 981.875 व्हॉल्यूम गुणिले डेन्सिटी 7.8, तर एम एस रॉडचं वजन आलं बघा 7.659. तर त्या वजनाला आपण काय सांगितलं गेलं, कॉस्ट ऑफ मटेरियल गुणलं तर 80 rupees per kg आहे, तर 7.659 किती येतील ते 612.72 rupees. 612.72 rupees. ठीक आहे, त्यानंतर मशीनिंग कॉस्ट आहे आपल्याला माहिती आहे 80 rupees per tas आहे बघा, 80 rupees per tas आहे, तर आपल्याला सॉरी 80 rupees per tas, तर आपण काय केलं 80 rupees per tasala काय केलं प्रति मिनिटाने कन्वर्ट केलं, तर त्यासाठी काय केलं आपण डिवायडेड बाय 60, कारण आपण टाइम 90 घेतला येतोय, म्हणजे 1 hour 30 minutes कसे मिनिटामध्ये केलं, म्हणजे 80/60 हे प्रति मिनिटाचा रेट काढला, तो आलाय बघा 120 rupees, तो आलाय किती 120 rupees, म्हणजे मशीनिंग कॉस्ट तुमची किती 120 आहे, आणि रॉ मटेरियलची कॉस्ट किती 612.72 rupees. दोघांची बेरीज केली तर टोटल एस्टिमेशन ऑफ कॉस्ट येईल बघा 732.72 rupees, तर ते राऊंड अप केलं तर 733. ठीक आहे, तर अशा प्रकारे परीक्षेत तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. What is the estimation of labor charge for making inside square of size 30 mm by 30 mm, if making charge is 500 rupees per 10 cm² म्हणजे 10 square centimeters जर काम करायचं असेल तर तुम्हाला किती काय करावं लागेल 500 rupees द्यावं लागेल. ठीक आहे, तर तुम्हाला काय काय थोडक्यात त्याचा स्क्वेअर प्लेट आहे, त्या स्क्वेअर प्लेट मध्ये काय करायचंय इनसाइड स्क्वेअर करायचं. ठीक आहे, म्हणजे स्क्वेअर प्लेट मध्ये इनसाइड स्क्वेअर करायचं आहे. स्क्वेअर प्लेट दिली बघा तुम्हाला 70 by 70 ची, आपल्याला फक्त काय करायचंय रॉ मटेरियलची कॉस्ट काढायची नाही, फक्त लेबर चार्जेस काढायचे. तर लेबर चार्जेस कशामध्ये दिलेले 500 rupees per 10 cm² लाईट. ठीक आहे, तर साईज ऑफ द स्क्वेअर काय मग आतलं होल किती बनायचं 30 by 30, तर आपला एरिया किती आला तो 9 cm² आलाय. किती आलाय आपला
90 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, तर लेबर चार्जेस किती येईल मग आपले 10 सेंटीमीटर साठी किती आहे 500, म्हणजे याचा अर्थ काय, एका सेंटीमीटर साठी किती आहे 50, आलं लक्षात, 10 सेंटीमीटर स्क्वेअर साठी 500 रुपये, 1 सेंटीमीटर साठी किती येईल तो साधारण 50 रुपये, तर 50 गुणिले आपल्याकडे स्क्वेअर किती येतो 9 आहे, 9 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, तर 9 गुणिले 500 बरोबर किती आले आपले 450 रुपये, तर तुम्हाला लेबर चार्जेस किती लागेल 450 रुपये, ठीक आहे, स्क्वेअर होल करण्यासाठी। त्यानंतर काही एमसीक्यूज आहेत ते पाहू आपण। व्हॉट इज द वेट ऑफ आयर्न बॉल हॅज व्हॉल्यूम ऑफ 25 to 50 cc, म्हणजे आयर्न लोखंडी बॉल आहे त्याचं व्हॉल्यूम किती आहे 250 cc आहे आणि डेन्सिटी किती आहे 7.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, ठीक आहे। तर वेट बरोबर तुम्हाला सूत्र माहिती, व्हॉल्यूम गुणिले डेन्सिटी, व्हॉल्यूम किती आपली 250 cc म्हणजे काय सेंटीमीटर क्यूब, 250 गुणिले 7.5, तर गुणाकार केला तर 1875 आला, तर डी ऑप्शन आहे बघा, सॉरी बी ऑप्शन आहे तुमचं, तर तू बी उत्तर तुमचं 1875 बरोबर आहे, ठीक आहे। त्यानंतर दुसरं उदाहरण आहे, व्हॉट इज द वेट ऑफ रेक्टेंग्युलर ब्लॉक ऑफ कास्ट आयर्न 250 cm by 20 cm by 8 cm, आणि डेन्सिटी किती दिली कास्ट आयर्नची 7.8 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, तर तुम्हाला वजन काढायचं आहे कास्ट आयर्नच्या ब्लॉकचं, तर सगळ्यात पहिले व्हॉल्यूम काढली आपण, रेक्टेंग्युलर ब्लॉक असल्यामुळं लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची प्रमाणे 250 गुणिले 20 गुणिले 8, उत्तर आलं आपलं 40,000 cm³, वेट बरोबर व्हॉल्यूम गुणिले डेन्सिटी, तर 40,000 गुणिले 7.8 तर 312,000 ग्रॅम आहे, त्याचं ग्रॅ केजी मध्ये कन्वर्ट केलं तर 1000 ने भागलं तर उत्तर किती येईल आपलं 312 kg आले, ऑप्शन ए आपलं बरोबर येईल, ठीक आहे। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये इथपर्यंत पाहू, पुढच्या लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचे जे अनसॉल्व प्रॉब्लेम आहेत त्याचे डिस्कशन करू, प्लस आपण यापुढे आतापर्यंत मेकॅनिकल कॅल्क्युलेशन केलं, मेकॅनिकल ट्रेडसाठी बघितलं होतं मेकॅनिकल ग्रुपसाठी, पुढच्या लेक्चरला आपण किंवा पुढच्या लेसनला आपण इलेक्ट्रिशियन वायरमन किंवा आय टी इलेक्ट्रॉनिक्स ह्या ग्रुपचे काही प्रश्न उत्तर सॉल्व्ह करणार आहोत, ठीक आहे। तर आज आपण इथेच थांबू, धन्यवाद।